गुड मॉर्निंग आणि सुप्रभात सगळ्यांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सालाबाद प्रमाणे आज आहे मंगळवार आणि आम्ही सगळे होतोय फरार. फरारसाठी आम्ही एकदम ड्रेसिंग जोरदार केलेली आहे. अजूनपर्यंत इनकम्प्लीट आहेत पण तुम्हाला समजलं असेल लीला बघून की तुम्ही आम्ही लोकांनी काय गेटअप केलं आहे. आणि सगळ्यात मोठा तो आमचा पोयता मुंबईची बाय. हे ब्रदर कवर चालला ये मावर गे ये. सगळ्यात मोठा सरप्राईज तर हे आहे. मोस्ट इम्पॉर्टंट काम झालेलं आहे. स्पीकर भेटलेला आहे JBL चा मोठा. आता अजून मचवायचं आहे. कर देख जबरदस्त जिंकलंय की नाही जिंकलाय की नाही स्पीकर एकदम झकास. JBL जय भवानी. JBL जय भवानी. अरे आम्हाला होतं लेट गिरगावला जायला. लेट झालं की मला एवढंच एक चिंता जास्त होते की आम्हाला आतमध्ये रॅलीमध्ये एंट्री भेटणार की नाही भेटणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता बघूयात आतमध्ये गेल्यावरती तिथे पोचल्यावरतीच कळणार की नक्की परिस्थिती काय. बाकी आपले मित्र पण येत आहेत फोटोग्राफर व्हिडिओग्राफर सगळे मित्रच आपल्याला तिकडे भेटणार आहेत. तर बघूया कोण कोण भेटतं आणि कोण कोण नाही. तोपर्यंत आम्हाला तिथे जाऊन अजून तयारी पण करायची आहे. तर तयारी बघायला रेडी राहा. तर डायरेक्ट भेटूया आता गिरगावला. बाकी आम्ही पोचलेलो आहोत रॅलीमध्ये आणि आपले मित्र भेटलेले आहेत इथे. गिरगाव ध्वजपथक GDP यांचा परफॉर्मन्स आपल्या जवळ आलेला आहे. परफॉर्मन्स बघण्यात मजाच पाहिजे. भेटूयात थोडा प्रिपेरेशन करून. मित्रांनो मी 50% रेडी झालेलो आहे. कमेंटमध्ये सांगा किती कसा दिसतोय. 50% एकदम 100% चांगला दिसतोय मला माहिती आहे. बाकीचे पण रेडी होत आहेत. इतक्यात सुरू झालं गिरगाव ध्वजपथकाचं चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारं वादळ. बाकी सालाबाद प्रमाणे आजही आपली पब्लिक हागलेली आहे आणि कचाकच पातळ पातळ हागलेली आहे आणि घरी बसलेली आहे मस्त झोपा काढतात आहेत. पण आपण सगळ्यांना सोडून एन्जॉय करायला पोचलो आहे गिरगावला आपल्या परंपरेला आपल्या कोळी समाजाच्या परंपरेला घेऊन. आम्ही तयार होता होता आमची होडी म्हणजेच आमची जीप आम्ही सजवत होतो आणि ती काहीशी अशी दिसत होती. घुमा आपली गाडी लागलेली आहे रॅलीमध्ये. अशा प्रकारे सजवली आहे आपली गाडी जबरदस्त. यो मुंबईची बाय तुझ्या बेफिकर गवा. मुंबईची बाय आहे हाय. या पोरींनी तर अख्खा मार्केटच खाल्ला होता पण आम्ही पोरेही काही ऐकत नव्हतो. हे गाडी सोडा गाडी दाखवा शेवटी दिसेल नाही. सगळीकडे आम्हाला जोरदार भाव मिळत होता पण न्यूज चॅनलसाठी इंटरव्ह्यू देण्याची मजा काही औरच होती. सगळ्यांचा मस्त चाललंय पण या माणसाचं काय खरं. पहिले पेट पूजा फिर काम तुझा. मुंबईची बाय. आमची मुंबईची बाय. आमची दुसरी बाय. आमचा नाखव बघ असा सजला. नाखवी ना तर लवकरच लवकरच.
ब्रदर वेलकम टू द गुढी पाडवा वी आर पोलीस बाप रोल मदत बोरी ऐकत नाही नाकवा बोट चालवी दे नाकवा हात दाखव मच्छीचा भाव विचारता विचारता आयुष्यातला खूपच मोठा जोक बनला आणि तो जोक होता असा दुकान कसं दिलं आटा माकन पापलेट आणि कवरे पाहिजे दोन दे दोन मला आणि माझ्या बायकोला 200 घेतलं त्याची बायको ऐका विचार पहिला पेट पूजा तर झालीच होती पण आता वेळ होती ती काम तुझ्या करायची कळत न कळत थोडीशी का होईना पण शोभायात्रेची शान आम्ही वाढवतच होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आपापल्या फोटोग्राफीचा आणि फोटो काढण्याचा आनंद लुटला सगळ्यांनाच ती जीप आवडली होती पण काही इंटरनॅशनल पाहुण्यांना सुद्धा ते आवडत होतं त्यांनीही फोटोग्राफीचा भरपूर आनंद लुटला तेवढ्यात आपल्याला आपली एक युकेची मैत्रीण मिळाली चान्स न गमावता मी तिला डान्ससाठी विचारलं आणि तिने नकार न देता तिनेसुद्धा आम्हाला जॉईन केला कोळी नृत्याच्या पारंपरिक स्टेपवरती तीसुद्धा थिरकली आणि तिनेसुद्धा तेवढंच एन्जॉय केलं अरे आमच्या सोबत आलेले आहेत आमचे जाने माने फोटोग्राफर तर कोण काम लावा तिथे पण येऊन कामाला लागले ते बघा फोटोसाठी उभे आहेत तिघे जण कोण काम लावा ऐकतच नाही ऐकत नाहीत जरा म्हणजे शून्यही नाही ऐकत आहे पूर्ण मार्केट जाम इंस्टाग्राम जाम जे बोलाल ते जाम केलं आहे बाकी या पोरी ऐकत नाही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा काका आशीर्वाद द्या लग्न नाही झालं पोरगी शोधून तुम्हीच द्या आता
थांबत जागरी गोली आपल्या ब्लॉग मध्ये आलेले आहे रचना खूप जुने मैत्रीण कधीतरीच भेटतो आम्ही असेच मधून मधून भेटत असतो पण ही माझी ब्लॉग बघत असते तू ब्लॉग मध्ये आज स्वतःला बघ नक्कीच करतील ते आता तू बोलले तर करायलाच पाहिजे ब्लॉग मध्ये बघ आता ऑर्गनायझरतर्फे कलिंगडाची सोय आहे हायड्रेशनचं पूर्ण लक्ष ठेवलेलं आहे भाई अरेंजमेंट असावी तर अशी पाणी ताक सगळं मिळत आहे अशी अरेंजमेंट असेल ना तर शोभा यात्रेत भाग घ्यायला तेवढ्याच जास्ती मजा येते घेऊन आपल्या कोळी भगिनी अतिशय कोळी पारंपरिक नृत्यामध्ये सुंदर असं त्यांचं नृत्य माझ्या ब्लॉगचे सगळ्यात खास सबस्क्रायबर आज मला भेटलेले आहे कसं वाटतं आज आज ब्लॉगमध्ये काकी स्वतःला बघणार आहे त्यांनाही मजा येणार आहे खूप मेहनतीच्या नंतर गाडी बाहेर निघालेली आहे गाडीला कट मिळाली आहे ही आहे आमची गाडी चाललेली आहे एवढी मेहनत खूप मजा आयुष्यात नाही गेली पण या क्षणासाठी एवढी मेहनत वर्थ आहे कारण की जे गाजवलंय नाचवलंय आणि जी धमाल केली आहे या गोष्टीची वाट मी एक वर्षापासून पाहतो गेल्या वर्षी आलो गेल्या वर्षीपासूनचा माझा हा बेत होता की असं करायचं आणि यावर्षी मी ते केलं लोकांना आवडलं आपल्याला आवडलं मजा आली दोन्ही पोरींनी मार्केट खाल्लं आहे जे आले ते आपले जे नाही आले ते खपले काय बोलशील आता तर अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथेच संपतो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एक मिनटं पण बाकीच्यांचे त्यांचे रिॲक्शन दाखवतो काय रिॲक्शन आहेत उन्हामुळे सगळेच वैतागलेत तर मी एकदा त्यांचे रिॲक्शन दाखवतो आणि ब्लॉग संपवतो नाव इट्स पॅकअप टाईम एकदा रिॲक्शन घेऊया कसं वाटलं लय मस्त पण आता लय कंटाळ कशाला कसं वाटतं रिॲक्शन ते अरे असं वाटतं ते सेलिब्रिटी सगळे येऊन फोटो काढत होते एक एक करून एक एक करून लय मज्जा लय मज्जा बाकीच्यांना हो गया सुनील कैसा लगा क्या अरे क्या रेणुकांत है वंडरफुल एक्सपीरियंस मजा आली वंडरफुल एक्सपीरियंस आधी का आय एन्जॉय मला व्हेरी टायर्ड आवाज कमी झाला व्हॉल्यूम लो झालेला आहे टायर्ड झाले असलं नाही ते समजतंय तरी आवाज एक्सपीरियंस इट वॉज व्हेरी नाईस विल कम बॅक नेक्स्ट इयर व्हेरी सून विथ अ न्यू अटायर रेणुकांत पैसा खर्चा करके भी ना ये एक्सपीरियंस नहीं मिलेगा लिख ले सवाल ही नहीं और कुछ लोगों को ये समझता ही नहीं है तो क्या कर रहे हम लोग आते हैं एंजॉय करते हैं पैसा अगले साल रेणुकांत वादा है प्रेस आगे पीछे रहेगा मजा आना चाहिए सही मजा आली एंजॉय के लिए आहे राजी का आपण ब्लॉग इथे संपवूया चिकट झाली भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये